मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोपर्डी इथे पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. कुटुंबाचं सांत्वन करून ठाकरे यांनी ग्रामस्थांशी देखील चर्चा केली. अत्यंत दुर्दैवी घटना असून अशा घटनांसाठी शरियत सारखे कायदे भारतात केले पाहिजे असंही राज म्हणाले. त्याचप्रमाणे या घटनेच्या तपासाचा पाठपुरावा करणार असून कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले. यावेळी ग्रामस्थांनी अॅट्रॉसिटी कायद्याला पर्याय आणला पाहिजे, तसंच जर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर असे कायदे रद्द केले पाहिजे असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. असल्या गोष्टींना कसं कायद्याची एक भीती वाटली पाहिजे. नुसते शस्त्र परवाने त्यांनी मागितले, त्यांना दिले, मान्य मला आज ते बिथरलेल्या अवस्थेमध्ये आहेत, घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत हे मला मान्य. परंतु जो कायद्याचा जो धाक पाहिजे, मला असं वाटतं तो कायद्याचा धाक सरकार बदललंय असं मला असं वाटतं दिसलं पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं. ते अजूनपर्यंत दिसत नाही तो भाग वेगळा. आणि मी आत्ता गाडीतनं येताना मी म्हणत होतो की म्हटलं असल्या गोष्टींसाठी हे असले जे गुन्हे घडतात, बलात्काराचे गुन्हे घडतात किंवा असले छेडछाडीचे किंवा चोऱ्यांचे वगैरे जे गुन्हे घडतात, मला असं वाटतं शरियतसारखा कायदा एखादा हा भारतामध्ये येणं गरजेचं आहे. आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी निखिल चौकर आपल्याबरोबर आहे. निखिल, आपण बघतोय की एकूणच ज्या तऱ्हेनं राज ठाकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली, अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया त्यांनी एकूणच घटनेविषयी दिली आहे, काय काय म्हणाले ते अजून जरा सविस्तर सांगा. नक्कीच, आज राज ठाकरे यांनी कोपर्डे देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि असे कृत्य करणाऱ्यांचे हातपाय छाटले पाहिजे असंही ते म्हणलेत. त्यासाठी एखादा शरीयत सारखा कायदा आणला पाहिजे असंही ते म्हणलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये अनेक आश्वासनं दिली आहेत, त्यामुळे या तपासावर आम्ही पाठपुरावा तर करणारच आहोत. मात्र पीडित कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे यासाठी देखील ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. एवढंच नाही तर अॅट्रॉसिटी कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे, त्यामुळे या कायद्याला पर्यायी कायदा शोधला पाहिजे. नाहीतर खूप प्रमाणात हे वापर होत आहेत तर असे कायदे बंद केले पाहिजे असं देखील राज ठाकरे म्हणले आहेत. धन्यवाद निखिल, माहिती दिल्याबद्दल. निखिल चौकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.